नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी विष्णू सानप सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. जागतिक आरोग्य दिवस 30 मार्चला येणारा डॉक्टर डे आणि जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस याच्या पार्श्वभूमीवर आम्ही तज्ज्ञाकडून जाणून घेणार आहोत की हे काय आजार आहेत, आजार कशामुळे होतात आणि आत्ताच जागतिक आणीबाणी लागलेला कोरोना व्हायरस याबद्दल आपण जनसामान्याच्या मनातील काही प्रश्न तज्ज्ञ डॉक्टरकडून जाणून घेणार आहोत. तर मी आलो आहे आज डॉक्टर परेश चव्हाण सर यांच्याकडून. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप सारं स्वागत. सर, सुरुवातीलाच ज्या व्हायरसनी जगात आरोग्य आणीबाणी सुरू केली आहे त्या व्हायरसबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरस हा एक प्रकारचा इन्फेक्टिव्ह डिझीज आहे. हा डिसेंबर 2019 वुहानमध्ये चायनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला, म्हणून त्याला कोविड-19 असंही एक ह्या फेजला म्हटलं जातं. हा एक नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे, त्याचं नाव नोवेल कोरोना व्हायरस आहे. हे आणि हा सर्दी, खोकला हे सगळेच चिन्ह जे आपण बघतो तसे आहेत बेसिकली ह्याच्यात. सर, याची परिणामकारकता किती आहे? हा व्हायरस हायली इन्फेक्टिव्ह आहे, म्हणजे खूप जास्त पसरतो, पण लोक तेवढं मरत नाहीत, किंवा म्हणजे तेवढं जास्त जे आपण भीती आपल्याला जी आहे आणि की ह्याच्याने मृत्यू होईल का, हे होईल का, ह्या गोष्टी तेवढ्या जास्त नाही आहेत त्यात. ह्याच्यामध्ये हा पसरेल पण हा बरा पण होईल. सर, भारतामध्ये वयोवृद्ध माणसांचा 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर या व्हायरसने असा काही वयोगटानुसार काही परिणाम होतो का? हा निश्चिंत आहेच ती गोष्ट की हा जो व्हायरस आहे हा तुम्ही जर का बघाल तर हा जास्त सिरियसनेस हा वयाच्या 40-50 वर्षानंतर किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये हा जास्त आहे. त्यांच्यामध्ये पण ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स, म्हणजे आपण जे म्हणतो ज्यांना डायबिटीज आहे, अस्थमा आहे, ह्या लोकांना खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या लोकांमध्ये ते सिरियसनेस येऊ शकतो. आणि मृत्यूगट जर का आपण बघायला गेलं तर आता लेटेस्ट WHOचं जे आपण बघितलं सेक्शन, मला वाटतं 56 त्यांचा रिपोर्ट होता लेटेस्ट, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑलमोस्ट मृत्यू हा 3.4% एवढ्याच लोकांमध्ये झालेला होता, तो पण हाय वयस्कर लोकांमध्ये. 18 वर्षाच्या खाली लोक हार्डली 2% ग्लोबली 2% लोक अफेक्ट झाले असतील. त्या 2% पण हार्डली 3% लोक सिरियस झाले असतील, पण ते पण असं हे नाही झाले, म्हणजे मृत्यू नाही झाला. जवळपास 80%पेक्षा जास्त लोकांना आपल्याला काही स्पेशल ट्रीटमेंट द्यावी नाही लागत, ते तसेच रिकवर होतात. सर, हा व्हायरस म्हणजे याच्या आधी स्वाईन फ्लू आला होता, तो हवेतून हवेत पसरत होता, पण या व्हायरसबद्दल बराचसा संभ्रम आहे लोकांच्या मनात की हा कसा पसरतो आणि याची काळजी तरी घ्यायची कशी. हा व्हायरससुद्धा तसाच पसरतो. हा एखाद्याला ज्याला सर्दी खोकला वगैरे आहे तर जे आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो, म्हणजे आपण खोकलो आणि हे, तर त्या माध्यमातूनच हा व्हायरस दुसऱ्यांच्या कडे पसरतो. फक्त हा व्हायरस, स्वाईन फ्लूचा व्हायरस जे म्हणतात त्याच्यापेक्षा हा थोडासा हेवी आहे, म्हणून 1 मीटर डिस्टन्स जर का ठेवलं तर तेवढं डायरेक्ट हे एअर इन्फेक्शनने पसरणं थोडं अवघड आहे. पण हा सुद्धा बाकीच्या व्हायरसेससारखा हवाने इकडे तिकडे हात लावणे, त्याच्याने हँड टच, अशाच सगळ्या गोष्टींनी हा मेनली पसरतो. जेवण हा महत्त्वाचा विषय आहे, तर बऱ्यापैकी चिकन, अंडी यावर लोकांनी म्हणजे खाण्याला आघोषित बंदीच केलेली आहे, तर हा जेवणातून पसरतो का आणि चिकन, मटण, अंडे याचा काही परिणाम आहे का याच्यावर? हो का, जेवणातून आता कोरोना व्हायरसचे जे दुसरे जे प्रकार आहेत, म्हणजे हा नोवेल कोरोना व्हायरस सोडून जे दुसरे जे आहेत, जे सार्स आणि मार्स असे 2 आहेत दुसरे कोरोना व्हायरस, आजपर्यंत ह्यांचं थिअरीनुसार तरी कधी हे जेवणातनं पसरलेले नाही आहेत. आणि राहिला प्रश्न नॉनव्हेज, चिकन किंवा अंड्या ह्या गोष्टींचा, तर हा
डेफिनेटली एक नाही आहे की हा त्याच्या माध्यमातून पसरत नाही, कारण की असं काही डाटा अजूनपर्यंत आलेलं नाही आहे की हा त्या मार्गाने पसरतो किंवा काय किंवा काय. आणि आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो किंवा हे, तेव्हा जेव्हा व्यवस्थित शिजवलेलं अन्न असतं त्याच्या माध्यमातून हा 100% पसरत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बर्ड फ्ल्यू, मागे बर्ड फ्ल्यू रोग आला होता, त्यानंतर कोंबड्या खाण्यावर, चिकनवर म्हणजे लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. तर घरात आपल्या अनेक पाळीव प्राणी असतात, कुत्री असतात, मांजरं असतात, चिमण्या असतात, पोपट, तर या प्राण्यांना आपल्या घरात ठेवल्यानी याचा काही प्रादुर्भाव वाढतो का? नाही, असा काही डाटा अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि असं काही जाणवलं नाही आहे की ह्याच्यामध्ये काही पसरताना आपल्याला काही दिसलं आहे की ह्याच्यामध्ये असं प्राण्यांच्या थ्रू, पाळीव प्राणी म्हणा घरातले म्हणा, ह्यांच्या थ्रू असं पसरताना काही दिसलेलं नाही आहे. आता असं बोललं जात आहे की सोशल माध्यमातून की उन्हाळा आला आहे आणि उन्हाळा हा पथ्यावर पडला आहे आणि त्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होईल उन्हामुळे, तर उन्हाचा किती परिणाम पडतो याच्यावर, या रोगावर? डेफिनेटली भारताला हा मेजर ॲडव्हान्टेज आहे की आता उन्हाळा येतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा रोग जास्त पसरणार नाही, हे हा कमी होईल, फार जास्त प्रमाणात कंट्रोलमध्ये येईल. कारण की करोना व्हायरससुद्धा एक ठराविकरित्या, म्हणजे काही जणं म्हणतात 26 डिग्री, काही जणं म्हणतात 40 डिग्री, पण डेफिनेटली कुठलाही व्हायरस घ्या, हा एक सर्टन टेम्परेचरनंतर त्याला जगणं थोडंसं अवघड राहतं जेव्हा एक्सपोज होतो मेनली तेव्हा. तर हे हा व्हायरस उन्हाळ्यामध्ये पसरणं हा डेफिनेटली कमी होणार आहे तापमान वाढल्यामुळे. सर, कोरोना व्हायरस आणि इतर आजार, म्हणजे याच्यामध्ये लोकांना कळत नाही आहे की नेमकं सर्दी खोकला नॉर्मली होतो तेव्हाही त्याच्याकडे संशयाकडनं बघितलं जातं की कोरोना, म्हणजे एक हसायचा विषय झाला आहे आणि भीती लोकांच्या मनामध्ये आहे. तर कोरोना व्हायरस आणि जी साधारण नॉर्मली आपली सर्दी, ताप, खोकला, हे कसं ओळखायचं लोकांनी? हा फारच छान प्रश्न आहे, कारण की माझ्याकडे दिवसाला जवळपास 20-25 पेशंट येतात जे निव्वळ सर्दी खोकलाच घेऊन येत असतात. तर प्रत्येकाला ही भीती बसलेली आहे. तर सध्यामध्ये बघायला गेलं तर नॉर्मल करोना व्हायरसचे जे सिमटम्स आहेत, ताप हा खूप मेजर सिमटम आहे. बऱ्यापैकी जास्त ताप येतो करोना व्हायरसमध्ये ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल सर्दी खोकल्यामध्ये ताप वगैरे तेवढा नाही आहे. सर्दी खोकला वीकनेस राहतो, दोघांमध्ये राहतो, पण ह्याच्यामध्ये जास्त राहतो. कोरोना व्हायरस हा खूप प्रोलॉंग राहतो, म्हणजे जवळपास जर का नॉर्मल हे राहील तर 2 आठवडे वगैरे, म्हणजे 2 ते 14 दिवस 15 दिवस हा नॉर्मली राहतो आणि सिव्हिअर कंडिशन्समध्ये 3 ते 6 आठवडे राहू शकतो. पण नॉर्मल सर्दी खोकला एवढा नाही राहत, 1 आठवडा, जास्तीत जास्त 2 आठवडे, ह्याच्या पलीकडे नाही राहत. आणि फीवर दुसरा एक मेजर फॅक्टर म्हणजे श्वास घ्यायचा जो त्रास असतो हा करोना व्हायरसमुळे जास्त आहे. नॉर्मल सर्दी खोकल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास नाही होणार, पण कोरोना व्हायरसचे सिमटम्स असले की माणसाला थोडा ताप, श्वास घ्यायला त्रास आणि सर्दी खोकला, ह्या तिन्ही चारी गोष्ट असले, सिव्हिअर ताप बरं, ह्या तिन्ही चारी गोष्ट असले की मग आपण हा त्याला एक स्क्रुटिनीमध्ये टाकू की हा बाबा हा करोना व्हायरस असेल, असू शकतो. हे लक्षणं दिसल्यावर नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजेत? सगळ्यात मेनली म्हणजे तुम्हाला नॉर्मल सर्दी खोकला जरी झाला किंवा ज्याला एखाद्याला नसेलसुद्धा, सध्याच्या परिस्थितीनुसार नॉर्मल नागरिकांनी मी तुम्हाला सांगू, एक आपण जे बेसिक हे म्हणतो की अवॉइड करणं, त्या अवॉइड करण्याबरोबर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे गरम पाण्याची वाफ ही दिवसातून 2-3 वेळा घेणं हे मस्ट आहे. उन्हाळा येतो आहे, स्वतःला पाणी पिऊन हायड्रेट ठेवणं पूर्ण, म्हणजे अजिबात डिहायड्रेट व्हायचं नाही, पाणी शरीरात कमी पडलं पाहिजे, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. पाणी जर का कमी पडलं तर तशीही इम्युनिटी पॉवर थोडीशी सप्रेस होते, तर ती होता कामा नये. पाणी भरपूर प्यावं, गरम पाण्याची वाफ दिवसातून 2-3 वेळा घ्यावी ही, आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत पण जे आपण म्हणतो इथे हात लावू नये, तिथे हात लावू नये, त्या सगळ्या गोष्टी
हे पान करावं. नॉर्मली कसं राहतं, हा करोना व्हायरस जो आहे हा नॉर्मल रफ सर्फेसेस, पोरस सर्फेस जे असतात ह्याच्यामध्ये हा 8 ते 10 तास जिवंत राहू शकतो. पण तोच नॉर्मल प्लेन सर्फेस म्हणजे काचेवरती इथे असं ह्या गोष्टींवरती हा सध्या बऱ्यापैकी 8 ते 10 तासापेक्षा जास्त राहू शकतो. म्हणून आपण जे म्हणतो की सॅनिटायझेशन आणि ह्या गोष्टी ज्या आहेत हे सध्याला हे फार महत्त्वाचं आहे. सध्याला शेअरिंग इज नॉट केअरिंग असं म्हणता येईन आपल्याला. हां, कारण की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमचा पेन झाला, हे झालं, मास्क पण हात नाही लावले पाहिजे, ह्या गोष्टी पण बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. तर टच करणं हे सध्या अवॉइड करणं, आणि भारत सरकारने हा खूप चांगला सध्या निर्णय घेतला आहे जो आता लागू केला आहे सगळं, की मॉल बंद झालेत, हे झालेत, हे सगळं खूप चांगलं. आणि ह्यावेळेस पहिल्यांदा असं वाटतंय की लवकर निर्णय घेतला आहे तो पसरण्यापेक्षा. हां, कारण की इतका रॅपिड रेट राहतो. आता इराणमध्ये जर ज्या दिवशी पहिल्या आठवड्यात जेव्हा 5 आणि 10 पेशंट डिसेक्ट झाले, दुसऱ्या आठवड्यात ते जवळपास 1,000-1,100 संख्येमध्ये गेले, आणि ॲज ऑन टुडे ते 3-4 आठवड्यामध्ये ते 18,000-20,000 वर चालले गेलं आहे. म्हणजे एवढा रॅपिड स्प्रेड आहे हा. तर सध्या जे निर्णय घेतला गेला आहे, आता भारतात जे डिटेक्ट झाले, पहिल्या आठवड्यात 5-10 होते, आता दुसऱ्या आठवड्यात आपल्याकडे जवळपास 114 माझ्या मते. हां, आपण साऊथ ईस्ट एशियामध्ये इंडोनेशियाच्या जस्ट खाली आहे, 117 आहे आपल्याकडे, 114 आहे डिटेक्ट झालेल्यांमध्ये. तर आत्ताच हा निर्णय घेतला आहे म्हणून हा चांगला आहे. सर, बरेचसे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना आपण ऐकल्यात, बघितल्यात. तर खरंच या आजाराचे संशयित रुग्ण आहेत आणि रुग्णालयात जर ते भरती केले तर ते बरे होतात का? 80%पेक्षा जास्त रुग्ण हे बिना काही स्पेशल ट्रीटमेंटच्याच बरे होतात. 97% रुग्ण बरेच होतात. फक्त 3% लोक, ते पण जे वयस्कर आणि जसं मी सांगितलं कोरमॉर्बिडिटीज, डायबिटीज, अस्थमा ज्या लोकांना आहे, वय 60-70 आहे, ज्यांची इम्युनिटी लो आहे, ह्या लोकांनी मेनली काळजी घ्यावी. आता हा कुठलाही व्हायरस असो, ज्याची इम्युनिटी लो आहे त्याने ह्या सगळ्या गोष्टींचं पथ्यपाणी आणि काळजी घेतलीच गेली पाहिजे. मास्क, म्हणजेच लाखोच्या संख्येने मास्क आहे, सॅनिटायझरचा तुटवडा पडला आहे, एकाच वेळी अनेकांना म्हणजे प्रत्येकालाच वापरायचं आहे, पण मास्कमध्ये पण फरक आहे. कुठले मास्क वापरायला पाहिजेत आणि कोणी वापरायला पाहिजेत? मेनली आता तुम्ही बघायला गेलात तर प्रामाणिकपणाने जे हेल्दी लोक आहेत त्यांनी मास्क वापरू नये, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना असं काही फार रिकमेंडेड नाही आहे की त्यांनी मास्क, जे मास्क आपण वापरतोसुद्धा आहे, हा जो व्हायरस आहे हा 0.3 मायक्रॉनच्या खालचा आहे. 0.3 मायक्रॉन म्हणजे फार कमी झाला. ह्याच्यामध्ये पण N95 जो मास्क येतो त्याच्यामध्ये पण 3 का 4 वेरियंट्स आहेत. त्याच्यामधला जो 0.3 मायक्रॉनपेक्षा खालचा आहे तो वापरला तर ते बेसिकली यूजफुल राहणार आहे. बाकी जे हे आपण पेपर टिश्यू मास्क म्हणा किंवा हे म्हणा, ह्यांच्याने मेजर असा काही फरक पडत नाही. आणि मास्क वापरावा म्हणे मेनली जे लोकांना सर्दी खोकला आहे, इव्हन सिम्पल, नॉट नेसेसरी कोरोना व्हायरसच असावा, पण ज्यांना साधा सर्दी खोकला पण आहे किंवा ज्यांना हे आहे, त्यांनी बेसिकली तो जास्त वापरावा की दुसऱ्यांकडे पसरू नये किंवा आपल्यामुळं दुसऱ्यांना होऊ नये. इतकं हे मी म्हणजे परवा बघत होतो, एक जण गाडीमध्ये जात होता, चारिकाचा वर होता, तो आतमध्ये N95 मास्क घालून फिरत होता. आता एवढं घाबरून जायचं आणि एवढं हे याची गरज नाही आहे. मेनली हेल्थ वर्कर्स झाले जे हॉस्पिटलमध्ये आहेत, जे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये म्हणून जात आहेत, किंवा एखादा लॅब टेस्टला जातो आहे किंवा हॉस्पिटलच्या कुठल्याही ठिकाणी जातो आहे, त्यांनी हा मास्क घालावा किंवा ज्यांना बरं नाही आहे त्यांनी घालावा. हेल्थ वर्कर्सने, सिस्टर्स म्हणा, हे म्हणा, जे बाकीचे आहेत, ह्यांनी तर 100% काळजी घ्यावी. कारण की हेल्थ वर्कर्स जर का अफेक्ट झाले जास्त प्रमाणात तर फारच जास्त प्रॉब्लेम पुढे येऊ शकेल. सर, या व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे,
पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शाळा कॉलेज मॉलला सर्व सार्वजनिक ठिकाणी तर बंदीच आणलेली आहे. तर काय करायला पाहिजेत लोकांनी नेमकं? हे मास्क तर आहेच, पण व्यक्तिगत कुठल्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आज? व्यक्तिगत तीन फॅक्टर्समध्ये प्रिकॉशन घेऊ शकतो आपण. एक म्हणजे पहिले स्वतःची, मग म्हणजे आपल्या फॅमिलीची, आणि मग आपल्या समाजाची. तर मी म्हणेन ह्यात पहिले स्वार्थी राहा, की पहिले स्वतःची काळजी घेणं. ते म्हणजे तुम्ही जे मी म्हटलं की डिसइन्फेक्ट करणं, हे करणं, कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही मास्क घालणं, ह्या सगळ्या गोष्टी ही स्वतःच्या रित्याने, गरम पाण्याची वाफ घेणं, घरोघरी का असेना बाकी सगळ्या गोष्टी बंद का असेना सकाळी प्राणायाम योगा ह्या घरोघरी बसल्या बसल्या करणारे व्यायाम आहेत. वेळच्या वेळी नाश्ता करणं, नाश्ता अजिबात स्किप नाही करायचा, मेजर सोर्स ऑफ एनर्जी भेटते दिवसभरासाठी आणि त्याच्यातनं खूप ॲडव्हान्टेज राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का फॉलो केल्या तर स्वतःच्या काळजीने स्वतःची प्रतिकारशक्ती आपण वर ठेवली आणि कुठल्या फॉर्ममध्ये इन्फेक्शन होऊ दिलं नाही तरीसुद्धा स्वतःची काळजी होऊ शकते. आता राहिलं प्रश्न फॅमिलीचा, तर तुम्ही घरी असतात, लहान मुलं असतात, कुणी असतं, बाकीचे जण असतात, खोकला आला काही आला तर एक नॉर्मली आपण दुसरीकडे बघून किंवा रुमाल ठेवून किंवा ह्या गोष्टी ही पाळणं गरजेचं आहे. मग फॅमिली टू फॅमिली तुम्ही स्वतःचं स्वतः घरी डिसइन्फेक्टंट हे करणं, स्वतः बाकी तेवढ्याच फॅमिली मेंबर्समध्ये बेसिकली एक जास्त इकडे तिकडे न पसरू देणं, आणि फॅमिली मेंबर्स कोणाला काही त्रास नसेल, कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी सगळे प्रिकॉशन्स घेणे आणि बाकीच्यांना एक्सपोजर न व्हावं ह्याची काळजी घ्यावी. समाजमध्ये म्हणजे जसं आता सरकारने तर मदत केलीच आहे, पण आपणही मोठ्या गॅदरिंग अवॉइड करणं, त्याच्यानंतर कुठले बर्थडे पार्टी म्हणावं हे म्हणा काहीच माहीत नसतं. आता युरोपियन कंट्रीजमध्ये पार्लियामेंटमध्ये हे सगळं झाल्या, मीटिंग झाले, हे झाल्यानंतर एक पार्लियामेंटच्या मेंबरला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह सापडला, त्याच्यानंतर पूर्ण पार्लियामेंट मेंबर्सला टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं 14 दिवसासाठी. जशी स्वाईन फ्लूवर लस आली होती, सर्व रोगावर आपण मात केली, पण या रोगावर काय प्रगती आहे लस संशोधनाबाबत? US, कॅनडा, इस्रायल हे सगळे वॅक्सिन्सच्या रेसमध्ये किंवा बनवण्याच्या रिसर्चमध्ये आपण म्हणू हे सगळे पुढे आहेत. US ॲक्च्युली कालच अनाऊन्स केलं की त्यांनी ह्युमन टेस्टिंग चालू केलेलं आहे, म्हणजे ते ऑलमोस्ट आता त्यांनी वॅक्सिन तर काढला आहे, आता फक्त ते ह्युमन टेस्टिंग करताय. एकदा तो झाला आणि मास प्रोडक्शन झालं की सर म्हणजे सगळीकडे आला वॅक्सिन, मग काही म्हणजे वॅक्सिन देऊन मग चिंता तशी राहणार नाही. सर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण कांना घशासाठी स्पेशलिस्ट म्हणून आपण काम करता, चेवन हॉस्पिटलमध्ये आपण लोकांना सुविधा देता, पण कांना घशाचे हे आजार नॉर्मली कसे आहेत, याची परिस्थिती कशी आणि का वाढत आहेत? हा खूप मोठा प्रश्न आहे. कांना घशाचे प्रॉब्लेम्स आता टेक्निकली बघायला गेलं तर कांना घसा ह्या तिघ गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत वेगवेगळ्या रीत्या, ठीक आहे. तर अपर रेस्पिरेटरी म्हणजे सर्दी खोकला ह्याच्याने बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या वयोगटानुसार, म्हणजे लहान मुलं असतील, अगदी बाळांपासून पार म्हणजे सुरुवातीला टॉन्सिल, ॲडेनॉइड्स, एड्स सारखा रिकरंट सर्दी खोकला होत राहिला, कायमस्वरूपी सारखा होत राहिला तर ॲडेनॉइड्स वाढतात. ॲडेनॉइड्स वाढले, ह्या गोष्टी झाल्या, त्यांना लोअर रेस्पिरेटरीमध्ये गेले की आस्थमाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, हे येऊ शकतो. नाकाच्या मागे, कानाच्या पडद्याच्या मागनं एक ट्यूब तिकडे कनेक्शन होते, ती इन्फेक्ट झाली की कानात पाणी भरणं, ह्या सगळ्या गोष्टी होणं, कानाचे इन्फेक्शन्स होणं. तुम्ही बिलीव नाही करणार, पण कानाचे एक 50% जास्ती इन्फेक्शन्स जे आहेत हे सर्दी आणि अपर रेस्पिरेटरी म्हणजे खोकला, ॲडेनॉइड्स ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सशी ते निर्भर आहेत. म्हणजे कानसुद्धा ह्याच्यामुळे आहे. आणि सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही बघाल, जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झाले, स्ट्रेस झालेत, ॲलर्जिक कंडिशन्स खूप वाढायला लागलेत,
आपल्या नॉर्मल प्रतिकार शक्ती लोकांच्या खूप कमी व्हायला लागल्यात. जुन्या काळातल्या लोकांचे म्हणजे जे आपले आजी आजोबा होते त्यांचे प्रतिकारशक्ती एवढे चांगले होते तर त्यामुळे त्यांना हे त्रास वारंवार नाही व्हायचे. पण आत्ताच्या घडीला पोल्युशन एक कारण असेल, स्ट्रेसफुल लाईफ एक कारण असेल, एक्सरसाइज नाही होत, व्यवस्थित डाएट टाईमवर नाही होत, या सगळ्या फॅक्टर्समुळे प्रतिकारशक्ती कमी होते, ॲलर्जिक कॉजेस वाढत आहेत, सर्दी खोकले वाढत आहेत, कानाचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. आणि दुसरा मेन कानाचा प्रॉब्लेम म्हणजे जो स्वतः माणूस कानात आपण काहीही टाकतो, पेन टाक, काडी टाक, त्या गोष्टीमुळे पण कानाचे प्रॉब्लेम्स होतात. असे एक बरेच कंडिशन्स आहेत पण हे तर चालत राहतातच. आणि सगळ्यात दुसरी मेजर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्दी खोकला झाला, काही बरं वाईट म्हणजे काही असं थोडंसुद्धा वाटत असेल तर लगेच ट्रीटमेंट घ्यावी, अंगावर काढू नये. हा जर का जास्त दिवस जर का राहिला अंगावर किंवा जास्त पसरला तर त्याला कंट्रोलमध्ये आणायला खूप त्रास होतो. हो, जसं आपण आता आपण एक मेनली हे सगळे सोशल गॅदरिंग्स वगैरे बंद केले जसं भारत सरकारने, तसंच तुमच्या बॉडीमध्ये पण त्याला जास्त पसरू देऊ नका. थोडक्यात लगेच ट्रीटमेंट घ्या, लगेच त्याला बरं करता येईल तर तुमचं लवकर बरं व्हाल. हे होते डॉक्टर परेश चव्हाण सर. चव्हाण हॉस्पिटलच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करतात, कान घशाची ते स्पेशलिस्ट आहेत. त्याबरोबरच त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला कोरोना व्हायरसबद्दल सांगितली की कशी प्रिकॉशन घ्यायची, कशी काळजी घ्यायची आणि कुठल्याही गोष्टीला जास्त घाबरू न जाता काळजी घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित डॉक्टरांचे मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोग कसे बरे व्हावेत, काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देत राहणार आहोत. तर परत आपल्याला एक नव्या व्हिडिओसोबत, नव्या तज्ज्ञासोबत मी तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत थांबतो, धन्यवाद. आणि आमचा डिजिटल प्रवासचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.